साधारण आपण बघत आहोत राजकीय समाजशास्त्र आणि त्यामध्ये युनिट तिसरा भारतातील राजकीय प्रक्रिया आणि राजकीय पक्ष त्यामध्ये जातीनुसार धर्मानुसार प्रदेशवादानुसार व भाषेची भूमिका ही कशा प्रकारे राजकारणामध्ये आहे ते आपण ह्या युनिटमध्ये बघणार आहोत। तर त्यामध्ये सर्वात आधी आपण जातीचं बघत आहोत। तर त्यामध्ये कालच्या भागात आपण जातीची व्याख्या आणि त्याचा अर्थ हे बघितलेलं होतं। आज आपण जातीची वैशिष्ट्ये, कारण राजकारणामध्ये कारण समाज आला तर जात आली आणि जेव्हा सामाजिक राजकारण होत असते किंवा समाजशास्त्रीय राजकारण आपण जेव्हा शिकत आहोत तर ह्या जातीचं सुद्धा याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सहभाग असतो। कारण समाजातील प्रत्येक घटकाचा परिणाम हा राजकारणावरती आपल्याला होताना दिसतो आहे, त्यातलाच एक भाग म्हटलं तर जात। तर ही जातीचं परिणाम म्हणा किंवा जातीची भूमिका ही राजकारणात कशाप्रकारे आहे ते आपण बघत आहोत। त्यामध्ये जातीचे वैशिष्ट्ये, तर जातीची वैशिष्ट्ये आपल्याला काही म्हणजे जे काही वैशिष्ट्य आहे ते काही विचारवंतांनी म्हणा तज्ज्ञांनी जातीचे वैशिष्ट्य सांगितले आहे, ते वैशिष्ट्य आपण आजच्या भागात बघणार आहोत। तर पहिलं आहे समाजाची खंडात्मक विभागणी। तर सगळ्यात महत्त्वाचा वैशिष्ट्य जातचा की समाजातील म्हणजे जे समाज आहे त्याचा खंडात्मक विभाजनी झालेली आपल्याला दिसते। प्रत्येक लहान लहान भागामध्ये जातीनुसार त्या त्या जातीनुसार गट पडलेले आपल्याला दिसते। म्हणजे समाजातील जो काही हित आपण म्हणतो सर्वधर्म समभाव, म्हणजे एक आपला भारतातील सर्वात महत्त्वाचा धर्म हिंदू, आपण हिंदू म्हणतो हिंदू हा धर्म आहे, पण या धर्मामध्ये कितीतरी जाती पोटजाती आपल्याला पाहायला दिसतात आणि त्यानुसार समाजातील जो काही खंडात्मक विभाजन धर्मानुसारही आपल्याला विभाजन दिसते आहे, शीख आहे, मुस्लिम आहे, ख्रिश्चन आहे, तसे त्यानुसारसुद्धा खंडात्मक विभाजन आपल्याला दिसते आहे समाजाचे। म्हणजे त्या त्या गटानुसार म्हणजे धर्मानुसार जसं ज्याप्रमाणे खंडात्मक विभाजन होतो आहे समाजाचा, त्याचप्रमाणे जातीनुसारसुद्धा समाजामध्ये म्हणा, गावामध्ये म्हणा, शहरामध्ये म्हणा, म्हणजे जातीनुसार त्यांचे सणसमारंभ वेगळे, जातीनुसार त्यांचं पूजा विधी ह्या वेगळ्या, ह्या सगळ्या गोष्टी या जातीनुसार आपल्याला कुठेतरी विभागलेल्या गेले आपल्याला दिसते आहे। म्हणून सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य असेल तर जे काही समाजाची जी रचना आहे ती खंडात्मक विभागलेली दिसते आहे, म्हणजे टप्प्याटप्प्याने म्हणा जाती जातीने हे विभागून गेले झालेली आपल्याला दिसते। त्यानंतर श्रेष्ठ कनिष्ठता, आणि या यामध्ये जेव्हा समाजाची जी खंडात्मक विभाजना होते त्यामध्ये श्रेष्ठ आणि कनिष्ठपणाही आपल्याला जातीनुसार पाहायला दिसते आहे। म्हणजेच काय तर म्हणजे कुठेतरी आपल्याला या जाती प्रथेच्या आधारावरती म्हणा की जातीनुसार विषमता आपल्याला समाजामध्ये आढळताना दिसत आहे। कारण जातीनुसार त्यांचं श्रेष्ठ कनिष्ठची भावना ही समाजामध्ये निर्माण झालेली आपल्याला पाहायला दिसत आहे। ब्राह्मण समाजातील उच्च प्रतीचे जात किंवा त्यानंतर आणि उच्च प्रतीच्या जातींना विशिष्ट प्रकारे चांगल्या प्रकारची वागणूक आणि कनिष्ठ जातीच्या लोकांना हीनतेची वागणूक, अशा प्रकारची जी काही वागणूक समाजामध्ये मिळत असते ती कुठेतरी श्रेष्ठ कनिष्ठच्या भावनेनुसार ही वागणूक समाजामध्ये होताना आपल्याला दिसते। त्यानंतर आहे सामाजिक व्यवहार व शेती व्यवहारावरती निर्बंध। तर सामाजिक व्यवहार व शेती व्यवहारावरती निर्बंध, तर असं ज्याप्रमाणे जातीचं खंडात्मक विभाजन केलेलं झालेलं आपल्याला दिसतं आहे, गावागावामध्ये हे जातीनुसार त्यांचं घरं, राहणीमान, त्यांचं रीती रिवाज ह्या सगळ्या जातीनुसार पाडून दिलेल्या आपल्याला दिसतात। त्याच पद्धतीने कशा प्रकारचा सामाजिक व्यवहार कोणत्या जातीने कोणत्या व्यक्तीशी करायचा याच्यावरती सुद्धा निर्बंध लादलेले आपल्याला दिसते आहे। म्हणजेच काही लोकांना तर अक्षरशः हॉटेल्स म्हणा, मंदिर प्रवेश, अस्पृश्य समजून त्यांना या सगळ्या गोष्टीमध्ये बंदी आणलेली आपल्याला पाहायला दिसते आहे। तर अशा आणि काही जातींना तर शेती व्यवसायात म्हणजे विशिष्ट त्यांच्या जातीनुसार त्यांना व्यवसाय हा दिला गेलेला आहे, त्या जातीचा व्यक्तीने त्याच जातीचा व्यवसाय केला पाहिजे, अशा व्यवसाय निर्बंधीवर सुद्धा बंधनं लादलेले आपल्याला पाहायला दिसतं। म्हणजेच काय तर त्या सर्वात हा एक महत्त्वाचा वैशिष्ट्य आपल्याला बघता येईल की सामाजिक व्यवहार आणि शेती व्यवहारामध्ये सुद्धा त्यांच्यात बंधने ह्या जातीनुसार बंधने निर्माण झालेले आपल्याला पाहायला दिसते आहे। जातीनुसार व्यवहार हे ठरवून दिलेले आपल्याला दिसते आहे, तर त्या हा एक महत्त्वाचा वैशिष्ट्य आहे। त्यानंतर आहे नागरी व धार्मिक हक्काची विषम वाटणी। म्हणजेच काय तर ज्या व्यवस्थे म्हणजे नागरी व धार्मिक हक्काची जी विषम वाटणी आपल्याला पाहायला दिसते आहे, काही जातींना जास्त प्रमाणे आरक्षण आहे किंवा काही जातींना धार्मिक हक्काची देखील विषम वाटणी आपल्याला पाहायला दिसते आहे, काही जातींना पूजाविधी करण्यात उच्च स्थान प्राप्त झालेलं आपल्याला दिसतं आहे। म्हणजे जातीव्यवस्थेमध्ये नागरी व धार्मिक हक्काची देखील विषम वाटणी झालेली आपल्याला दिसते आणि जातीची काही जातीच्या लोकांना
विशेष अधिकारसुद्धा प्रदान केलेले आपल्याला. या उलट काही जातींना जो ते हक्क नाकारण्यात आलेले आहे की ज्या जाती व्यवस्थेच्या नियमानुसार अस्पृश्य जातीचा लोकांवरती सामाजिक धार्मिक निर्बंध टाकलेले आपल्याला पाहायला दिसते आहे. म्हणजे धार्मिक हक्काची विषमता कुठेतरी आपल्याला या माध्यमातून दिसते. म्हणजे काही जातींना तर धार्मिक आणि नागरिक हक्क हे चांगल्या प्रकारचे मिळालेले, तर काही जातींना हे धार्मिक हक्क हे त्यांच्याकडून हिसकावून घेतलेले दिसते ह्या जातीप्रथेच्या याच्यानुसार. त्यानंतर आहे विवाहावरती निर्बंध. आणि हा एक शेवटचा वैशिष्ट्य आहे की जातीच्या वैशिष्ट्यामध्ये विवाहावरती निर्बंध, कारण प्रत्येक जातीच्या व्यक्तीने त्याच जातीच्या व्यक्तीसोबत किंवा त्याच जातीच्या मुलीसोबत किंवा मुलासोबत हा लग्न केलं पाहिजे. जातीनुसारच त्यांचा विवाह होत असतो आणि त्यामुळे हा एक महत्त्वाचा जातीमध्ये एक विवाहावरती अडथळा किंवा म्हणा किंवा वैशिष्ट्य आहे की आंतरजातीय विवाह हा आत्ताच्या याच्यामध्ये बदल झालेला आपल्याला दिसत आहे. पण सर्वात महत्त्वाचं जर वैशिष्ट्य बघितलं तर जातीजातीमध्ये हे विवाह पद्धती काही ठिकाणी आता पण हा प्रकार आपल्याला चाललेला दिसत आहे की प्रत्येक एका विशिष्ट जातीच्या व्यक्तीने त्याच जातीच्या मुलीसोबत हा लग्न लावून दिल्या जात असते किंवा त्यांचं लग्न होत असते. आणि अशा व्यक्तींना त्या जाती जो व्यक्ती जातीच्या बाहेर जाऊन जर लग्न करत असेल किंवा म्हणजे दुसऱ्या जातीच्या मुलीसोबत लग्न करत असेल, तर अशा वेळेस त्या जातीतील लोक त्याला त्या जातीमध्ये किंवा त्या घरामध्ये स्वीकारत नाही किंवा त्याला त्याला जो अधिकार पाहिजे त्या घरातला मान सन्मान तो त्याला मिळत नाही. म्हणून जातीमध्ये हा लग्न की एक विशिष्ट त्यांचा मानपान हा समजला जातो आहे. म्हणून जे काही विवाहावरती निर्बंध जातीनुसार आपल्याला लादलेले दिसते आहेत, तर अशा प्रकारे हे जातीचे वैशिष्ट्ये पाच वैशिष्ट्ये इथे स्पष्ट होते आहे. त्यानंतर व्यवसाय निवडीवरती प्रबंध हा एक महत्त्वाचा वैशिष्ट्य आहे आणि असे सहा वैशिष्ट्ये इथे आपल्याला स्पष्ट झालेले आहेत. तर इथे जातीचे वैशिष्ट्य हे स्पष्ट होते आहे.